ठरवलं. आधी शेतकरी या आसमानी संकटामुळे परिपूर्ण मेटाकुटीस गेलेला आहे. मार्च एप्रिल मध्ये जो कांदा आम्ही 1 रुपये पावशेरने कांदा विकला तो कुठेतरी आज 5 रुपये पावशेरवरती येऊन ठेपलेला होता. जर 5000 रुपये कधी कधी क्विंटल कांदा गेला असता तर ही निर्यात वाढ शुल्क आम्हाला मान्य राहिलं असतं. पण सरासरी 2000 क्विंटल कांदा जाऊ राहिला आणि त्याच्यामध्ये हा जो निर्णय घेतला ज्याच्यामध्ये पूर्ण शेतकरी हा भरडला जातोय. विशेष भागामध्ये ज्यावेळेस आमच्या लागवडी असतात त्यावेळेस रासायनिक खत खाद्याच्या किमती अतिशय वाढलेल्या असतात. त्यावेळेस रासायनिक खत खाद्य आम्हाला मिळत नाही. त्यावेळेस केंद्र सरकार पूर्णपणे झोपलेलं असतं. ग्राउंड लेवल कोणी चौकशी करत नाही. आम्ही वाढीव दराने त्या ठिकाणी पैसे देऊन माल खरेदी करत असतो, रासायनिक खतं खरेदी करत असतो. त्यावेळेस जे शेतकरी मित्र त्या ठिकाणी खूप त्रासलेले असतात. परंतु केंद्र सरकार राज्य सरकार त्या ठिकाणी झोपलेलं असतं. कोणी त्यावेळेस मदत करत नाही आणि कुठेतरी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात होते आणि त्यावेळेस या सरकारला जाग येते. म्हणून अशा घाबरल्या सरकारचा मी पूर्णपणे जाहीर निषेध करतो. आणि विशेष बाब म्हणजे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत आमचे प्रश्न मांडण्याकरिता हे सर्व झोपलेले आहेत. यांना फक्त यांची टक्केवारी पाहिजे. यांना शेतकऱ्याची काही घेणं देणं नाही. नाशिक जिल्हा म्हटला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कांदा पिकतो. परंतु नाशिकातल्या कांद्याच्या शेतकऱ्याची अवस्था फार बिकट करून ठेवली. कुठेतरी अनुदान घोषित करायचं. अनुदान खिशामध्ये येतं येतं आमच्याकडे 6 महिने उलटून जातात. ते प्रत्येकाला मिळेलच याची शाश्वती नाही. अहो नको तुमचं अनुदान आम्हाला, नको तुमचे 2000 रुपये आम्हाला. आम्हाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला रास्त भाव. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 2000 कांद्याला तुम्ही भाव द्या. आम्ही तुमच्या दारात येणार रे आणि रस्त्यावर सुद्धा उतरणार रे. परंतु शेतकऱ्याची जी पॉलिसी ठरलेली मित्रांनो ते फक्त त्या ठिकाणी हातातळाशी घ्यायचं. 2-4 लोक हातातळाशी घ्यायचे आणि शेतकऱ्यांना कोलॅप्स करायचं. ही नीती या सरकारची. आमचा कुठल्याही सरकारला विरोध नाही. फक्त विरोध आहे शेतकरी विषयक त्या घाणेरड्या धोरणांना. आमचा पक्ष कुठलाही चुकीचा नाही. ते बीजेपी सरकार असो काँग्रेस असो आम्हाला पक्षाची काही घेणं देणं नाही. परंतु शेतकरी जगला पाहिजे. कारण तुम्हीच म्हणता की आपला भारत देश कृषी प्रधान आहे. हो कसला कृषी प्रधान देश आहे. आज काल व्हिडिओवरती एक क्लिप पाहिली की एका माणसाला आपला बोट त्या ठिकाणी गमावं लागता निषेध करण्यासाठी. कृपया माननीय नरेंद्र मोदी साहेबांना किंवा इतर सरकारांना माझी विनंती आहे की या शेतकऱ्यांकडे जरा बघा. त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण बघा. तुमचे मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकताय आणि आमच्या मुलांना जिल्हा परिषद घालण्याकरता देखील आमच्याकडे पैसा उपलब्ध नाही. म्हणून मायबाप शेतकऱ्यांना किंवा सरकारला मी विनंती करतो 2 पैसे आमच्या खिशामध्ये जाऊ द्या. कारण जीवन आम्हालाही जगायचंय. आम्हालाही आमची लाईफस्टाईल बदलाविषयी वाटते. म्हणून कृपया हा जो काही निर्णय घेतलाय 40% निर्यात शुल्काचा हा मागे घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. धन्यवाद.